ऋतुराव पाटील साहेब यांना विनंती करतो. मराठा आरक्षणची आजची बैठक आणि मी सर्वप्रथम या बैठकी प्रसंगी लोकराजा राजश्री शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीला वंदन करतो, नतमस्तक होतो. आज या समाधीस्थळावर मराठा आरक्षणाची दिशा राज्यामध्ये आज त्या ठिकाणी ठरणार आणि ज्या राजानं आपल्या जिल्ह्याला, राज्याला, देशाला दिशा दिली, ज्या सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न नेहमी राहिला, त्यांना आदर्श आम्ही डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवून आजची बैठक आणि या बैठकी प्रसंगी आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जी, आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, आदरणीय बंटी साहेब, आदरणीय यड्रावकर जी आणि सर्वच खासदार लोकप्रतिनिधी आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लोकांचा आवाज त्या ठिकाणी सगळ्यांसमोर नेला, ज्यांनी नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला, आमच्यासारखे हजारो युवकांसाठी नेहमी आदर्श म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते म्हणजे आदरणीय छत्रपती संभाजीराजे जी, आदरणीय मालोजीराजे जी आणि या आंदोलनासाठी उपस्थित असणारे सर्वच आमच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे मराठी बांधव, पत्रकार बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रानं नेहमी एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन एखादी गोष्ट मनात घेतली तर ते इतिहास घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आजच्या काळी जुरा महाविकास आघाडीने देखील चांगल्या पद्धतीचा प्रयत्न हा त्यांच्या वतीनं सरकारच्या माध्यमातून केलेला आहे. मागच्या सरकारने जेव्हा आरक्षणाचा ठराव विधिमंडळामध्ये आणला त्यावेळी देखील प्रामाणिक राहून सर्व लोकप्रतिनिधींनी एकमताने त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि 30 नोव्हेंबरला 2018 त्यामुळंच या कायद्यात रुपांतर त्या ठिकाणी हा ठराव त्या ठिकाणी झालेला. माझं प्रामाणिक मत एवढंच आहे की जो प्रयत्न आज सर्व मंडळी आपण त्या ठिकाणी करतो राज्याची जबाबदारी राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी सांभाळावी, केंद्रातली जबाबदारी केंद्रातल्या लोकप्रतिनिधी सांभाळी आणि या दोन्ही मंडळांनी निश्चितपणे आपलं जे मराठांची भावना आहे ती भावना केंद्र आणि राष्ट्रपतींना त्या ठिकाणी समजून सांगितली पाहिजे, पटवून सांगितली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत राजकारण मध्ये न येता आम्ही कुठल्या पक्षाचा आहे, तुम्ही कुठल्या पक्षाचा हे बाजूला ठेवून मराठा म्हणून एकत्र एकवटून त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे आणि न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कसा होईल याकडे प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. मी फार वेळ घेणार नाही, माझं एवढंच मत राहील की या मराठा आरक्षणामुळे अनेक युवक युवतींचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की इथं लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन मराठ्यातला एक घटक म्हणून ऋतुराज पाटील इथं उपस्थित राहिलाय ते राहण्याचं कारण फक्त एवढंच आहे की या गोष्टीला, या पाठिंबीला, या आपल्या बैठक जी घेतलेल्या या बैठकीला पाठिंबा हा निश्चितपणे आम्ही सर्व मंडळींचा त्या ठिकाणी असणार आहे. एवढीच प्रामाणिकपणे भूमिका आज या ठिकाणी मांडतो. मी फार वेळ न घेता आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की जर आपली ताकद अशी एकत्र राहिली तर निश्चितपणे राज्याच्या माध्यमातून देशाला त्या ठिकाणी एक वेगळा मेसेज त्या ठिकाणी जाईल आणि ह्याच एकजुटीनं एकसंघपणेनं आपण मराठ्यांना न्याय मिळवून देऊ शकतो हा विश्वास हा निश्चितपणे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण एकजुटीनं राहिलो तर न्याय हा निश्चितपणे मिळेल हा विश्वास या निमित्तानं बाळगतो. आज कानाकोपऱ्यातून आपण सगळे इथे एकत्र आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मला बोलायला आपण संधी दिलीत याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाल मातीतली कुस्ती.
म्हणजे